सही। कुठे होतीस तू? काय झालं? मला या इथे बघून धक्का बसला। नाही पण तू जास्वंदाची फुलं कुठे बघू दिसत नाहीये। मला तिथे उभं करून गायब झाली आणि आता डायरेक्टली घरी येते। अरे नाही मी आले होते तिकडे। हो कधी? मला बरी दिसली नाहीस तू। त्या दिवशी जसा गुंडांपासून वाचवायला तू आला होतास ना तशीच आज मी सुद्धा आले होते। आणि तेव्हा जसा तू मला दिसला नाहीस तशीच आज मी तुला दिसले नाही। डोंट ट्राय टू बी स्मार्ट इन फ्रंट ऑफ मी ओके। माझ्यासमोर ना जास्त शांतपणा दाखवू नकोस कारण तुझ्यापेक्षा जास्त पोचलेला माणूस आहे। तू कुठे होतीस, काय करत होतीस, कोणाबरोबर होतीस त्याची माहिती मी अशी काढू शकतो? काढ ना मग माहिती, काढ काढ। नाही नाही मला त्याची गरज नाही कारण मला माझा किमती वेळ या फालतू गोष्टींसाठी वाया नाही घालवायचा। माझा इंटरेस्ट माझ्या फॅमिली बिझनेस मध्ये आहे। फॅमिलीला एक सुंदर मुलगी हवी आहे आणि मला माझ्या बिझनेससाठी एक टकाटक मॉडेल आणि म्हणून तुला निवडलंय मी। ऑफकोर्स त्या दिवशी तू तुझ्या घरी मला रिजेक्ट केलं, नकार दिला, तेव्हाच मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तुला मी मिळवणार। आणि एव्हाना तुला कल्पना आलीच असेल मला जे पाहिजे ते मी मिळवतोच कधीही कुठेही आणि कसही। डॉग प्रिन्सेस मदर इन लॉ झालं का तुमचं अष्टविनायक? म्हणजे दर्शन झाली ना सगळी नीट? सांगू का त्यांना? सुरेश प्लीज तू तू यातलं काही त्यांना सांगू नको। मी रिक्वेस्ट करते। रिक्वेस्ट? डॉग डॉग या ना आपण बसूया ना मारत मारत। चहा चहा या। डॅडू अरे नको, त्याला त्याला उशीर होत असेल ना, तो नंतर येईल ओके। सुयश प्लीज तू नाही घेतो। नाही नाही सही एवढं म्हणताय चहा घेऊ तर घ्यायला पाहिजे नाही। आलो मग या 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 शर्मिला डॉक इज हियर। अरे हे घामेजलेले कपडे वाहत तरी टाकायचे जाऊन पिंट्या पुढे जाऊन कपडे वाहत टाक इधर। आणि मी भांडी सगळी विसवून ठेवलेत म्हणजे घासायला त्रास होणार नाही। पटापटा भांडी घासून घे म्हणजे मग आपण रात्रीच्या जेवायची तयारी करू। उगाच खोळंबा व्हायला नको समजलं ना। बंधू त्या पाठांची काहीतरी तात्पुरती व्यवस्था कर, उगाच ते पायात पाय देतात। चला अरे असे का उभे आहेत सगळे? सणावाराच्या दिवशी असा सुतकी चेहरा घेऊन उभं राहण्यासारखं काही झाले का घरात? काय चाललंय तुमचं? त्याला आवरा। अरे आलास का सोडून मैत्रिणीला? दादा मी ना कित्येक घरगुती तंटे कोर्टाच्या पायरीवर सोडवले आयुष्यभर। कसं सोडवले? त्या आळशीपणामुळे। तुला कोर्टात वेळ द्यायचा कंटाळा येतो म्हणून तू कोर्टाच्या पायरीवरती सोडवलेस आळशीपणामुळे। ठीक आहे ठीक मान्य मान्य, पण मुद्दा तो नाहीये। मुद्दा हा आहे की हे भांडण तंटे एकाच गोष्टीने सुटतात। सोडून द्यायचं, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हटलं ना की आयुष्य सुरळीत होतं।
बरोबर आहे. अरे पण मी सगळं सोडून दिलेलंच आहे, तुम्हीच तोंड पाडून बसलाय दुगत. मी काहीही झालेलं नाही असंच वागतोय. पण ते पण चुकीचं आहे ना. काय आणि सोडून दिलं म्हणतोस ना, मग आदित्य परत आल्यावर काय उकरून काढलंस? काय उकरून काढलं? आणि अरे सर, कोणाची अंगावरती धावून जायला मी काही रानटी जनावर वाटलो का तुम्हाला? दुसरी एखादी मुलगी असती तर मी तसं वागलो नसतो, पण ह्या मुलीने माझ्या ना आता सोडून दे ना. आता ती मुलगी तुझ्या वाटेला गेली, तुमचं भांडण झालं. आता यामध्ये ना तिची चूक होती ना तुझी चूक होती. तू नेहमी म्हणायचं ना आयुष्यात बऱ्याच गोष्टी ह्या योगायोगाने होतात. तसं तो तुमचा भांडणाचा योग होता आणि आज भांडण सोडवण्याचा योग होता. आणि जास्त ताणून धरण्यात काय अर्थ आहे? जास्त ताणलं तर तुटतच. तुटायला आमच्यामध्ये जुळलेलं आहेच काय? आणि ते कधी जुळू नये अशी माझी इच्छा आहे. आदित्यशी तरी जोडले गेलेलो होत ना, पण का त्यालाही तोडून टाकायचं आपल्यापासून? हे बघ दादा, तू चिडू नकोस. पण आदित्य नको नकोस म्हणत होता ना. आपण हट्ट केला आणि त्या मुलीला घरी आणायला सांगितलं, आणि ते घरी आल्यावर आपण कसे वागलो तिच्याशी? आधीची तर बिचाऱ्याची काही चूक पण नाही, पण त्याला त्रासही होतोय त्याचा. पण तो का त्रास करून घेतोय? त्याला का वाईट वाटतंय? मी त्याला एक अक्षर तरी बोललोय का? मग बोल ना, आदित्याशी बोल, त्याला समजाव. हे पा, मी जे काही वागलोय त्यामध्ये माझी काहीही चूक नाहीये हे त्याला समजलं पाहिजे. मी का समजू? त्या असल्या विषयात मी त्याची मंधरणी वगैरे काही करणार नाही. विषय संपला, चला कामाला लाग. मी बोलतो आदिशी, त्याला समजवतो, तो ऐकेल माझं. आदी, हे आदी, आत आहेस का तू? हे आत, अरे छा, तू इकडे आहेस होय? मी तुला तिकडे शोधतोय, तू इथे, मी तिथे. अरे इथे कधी आलास? कळलंच नाही मला. तू इथे आहेस आणि मी आपला तिकडे शोधतोय. इथे तिथे सगळा वेळ गेला खूप. हा या म्हणलं आता कुठे शोधायचं तर तू इथे. अरे जेवण छान झालं होतं आज, नाही का? म्हणजे सगळ्यांना खूप आवडलं आज जेवण. मोदक, मोदक खूप छान झाले होते आज. पण वरण, वरण नाही, सगळं बेचव, तिखट नाही, मीठ नाही, सगळे असे कसे. तू नव्हतं ना गेलंस? नाही नाही नाही, तू नव्हतं गेलंस. पण नाही, बरं सांडलं वरण. हे असलं वरण कोण खाणार नाही तर? अरे वरण सांडलं म्हणजे तसं नाही, म्हणजे मी फक्त तुला असं हे आधी हे तू असं वाईट नको रे वाटून घेऊस. तरी तू नशीबवान, माहिती आहे का तुला? तुझी मैत्रीण या घरात आली तरी हे तर मी, माझी एक सुद्धा मैत्रीण दादाने घरात येऊ दिली. मला या घरात बायका नको आहेत असं मोठ्यांदी ओरडून सांगितलं, मग कोण काय बोलणार त्याच्या पुढे? आणि त्यातनं मी घरात सगळ्यात लहान, मग काय बोलणार? ब्रह्मे घराण्यात नापास झालेलं एकमेव कार्ट, मग तर मग काहीच नाही बोलू शकत ना. म्हणजे तसं नाही, निमूटपणे सहन करायचं सगळं. पण तू बोल ना माझ्याशी, बोल ना. आता तू जर माझ्याशी नाही बोलला तर माझं कोण आहे या घरात?
काय हाल अहवाल ऐकलं का आधी ना तुझं? ऐकलं म्हणजे फक्त ऐकूनच घेतलं, बोलला काहीच नाही, म्हणजे एकही शब्द नाही बोलला. म्हणजे मला असं वाटतं की तो दुखावला गेलाय खूप, त्याला हे असं बघून मला कसं तरी झालं. मी असं नुसता दगड ठेवल्यासारखं बसून राहिला होता. दगडालाही पाझर फोडायचं काम मला चांगलं जमत. भल्या भल्याने बोलतो केलंय मी, ते आदित्यला पण करेन. नुसतं बोलतं करून उपयोग नाही, त्याच्या मनात जे काही साचलंय ना त्याचा निचरा झाला पाहिजे. ठीक आहे, आपण दोघं जाऊया, एकशे भले दो. हे मग मी पण येऊ का? तू कशाला तीन तिकडं काम बिघडा? आणि तुझा प्रयत्न करून झाला आणि त्याचा रिझल्ट सुद्धा लागलाय, तेव्हा पुन्हा ऑक्टोबरला बसायची गरज नाही. आम्ही दोघे बघतो काय ते. चल रे बंधू. सहजीवनात आली स्वप्न सुंदरी, सहजीवनात आली स्वप्न सुंदरी, तुझी माझी माझी तुझी आहे बरोबरी. सहजीवनात आली स्वप्न सुंदरी, अहो ब्रह्मेंच्या घरी आली स्वप्न सुंदरी. टटर टटर टू 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 टू. भाई भाई, पण इतक्या वर्षात ना आपल्या घरामध्ये सुंदर म्हणावं असं काहीतरी आलंय ना? नाहीतर दादा दरवेळी एक माठ घेऊन यायचा आणि तो गळेपर्यंत त्याला सुंदर म्हणत राहायचा. हे पण आज आधी ना बाजी मारली. आणि ती नुसती सुंदर नाहीये, मन मिळवू आहे, समजूतदार आहे. अरे शेवटी मैत्रीण कुणाची आहे? आपल्या आधीची. भाई, ती जर अशी येत राहिली ना तर ती आपली सुद्धा मैत्रीण होणार, होय ना आधी? अरे खरंच किती मन मिळावून आणि समजूतदार आहे ना. ती इकडे येईल रे, नक्की येईल, पण आधीला ते चालणार आहे का? अरे आधीला चालेल, पण दादाला चालणार. दादाच काय घेऊन बसलाय? अरे दादा आज बर्फ आहे उद्या पाणी. हो, पण एक बरं झालं आज तो सगळी आग ओकला ते. आता त्याच्या मनात काय नाही, म्हणतात ना होत ते चांगल्यासाठी ते अस. भाई भाई, हो हो भाई. हा, अरे तुला आपले लहानपणची गोष्ट आठवते का रे? कुठली रे? आपण जेव्हा खेळायचो ना त्या समोरच्या वाड्यातली मुलं आपल्या बरोबर क्रिकेट खेळायला यायची. अरे आठवतं म्हणजे काय, चांगलंच आठवतं. आणि आपली एक काच फुटली होती ते. आधी तेव्हा ना दादा काय चिडला होता, म्हणजे एकच काच फुटली होती पण जवळजवळ इमारत कोसळल्यासारखं चिडला होता. अरे नंतर कित्येक दिवस ती मुलं घाबरून आपल्या घरी येत नव्हती. अरे एवढंच कशाला, आपल्या घरावरून सुद्धा जायची नाही ती. आधी अरे आम्ही ना असं दरवाज्यात बसून त्यांची वाट बघत बसायचो, पण ती मुलं काही यायची नाहीत आणि मग आपण नर्वस व्हायचो. पण ही गोष्ट आधी ही गोष्ट ना दादाच्या लक्षात आली आणि मग तो पण आपल्या सोबत खेळायला आला नाही, क्रिकेट खेळायला आला. मजा यायची. त्यांनी बरोबर ओळखलं आपण एकटे आहोत, आपल्याला कोणी मित्र नाही, म्हणून तोच आपला मित्र बनला. आधी दादाचं ना गणितच वेगळं आहे रे. राग म्हणजे त्याचा जोरदार राग असतो, पण प्रेम प्रेम भरपूर सगळं अगदी नको नको हिसतो करतो तो. पण आपण ते प्रेम धरून ठेवायचं म्हणजे राग आपोआप कमी होतो. आणि एकदा राग कमी होत चालला ना की प्रेम उठू जात. त्याच असं आहे ना, एखाद्याला जीव लावला ना मग चिंताच नाही. आधी त्याच्या जीवाला लागलेला तो सोडून देईल, तू सोडून दे ना, आहे ना. आणि ठीक आहे, चूक दादाची आहे, आता दादाच तुझ्या मुळीच नाही
मी अजिबात माफी मागणार नाही. अरे पण तू माफी माग असं कुठे म्हणतोय मी? नाही तू डायरेक्ट तसं म्हणत नसलास तुझ्या म्हणण्याचा एकूण अर्थ तोच आहे. तुला काय म्हणायचंय की मी जाऊन आदित्यला म्हणायचं बाबा आदित्य तुझी मैत्रीण खूप छान आहे बरं का, तिने गाडीने मला धक्का मारला काय नुसता, तिने गाडी माझ्या अंगावर नेऊन मला ठार मारलं तरी ती चांगली, तिला बापाच्या पैशाचा माज असला तरी ती सालस, तिने ते डाव्या हाताने प्रसाद खाऊ दे तरी ती संस्कारी, ती सर्व गुण संपन्न, मी काय तेरडा मात्रा, मला काय अक्कलय, मला काय माणसाची पारख आहे का? बाबा आदित्य तुझी मैत्रीण खूप छान आहे बरं का, मला माफ कर हो की नाही. दादा तू अति करतोय सर, मी फक्त एवढंच म्हणलं जरा जाऊन आदित्याशी बोल. अरे चुपचाप छताकडे डोळे लावून बसलाय तो. असू दे बसू दे, जर का त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप होत असेल आणि त्यांनी ही शिक्षा निवडली असेल तर काही बिघडत नाही. कसली शिक्षा? बेशिस्तपणे वागण्याची. इतके दिवस घराची शिस्त मोडली त्यांनी, आपल्याशी तो खोटं बोलत होता, वाटेल तेव्हा घरी यायचा. जर का त्याचा त्याला आता पश्चाताप होत असेल ना तर काही हरकत नाही. दादा तू ना अवघड माणूस आहेस. आहेच मी अवघड? काय अवघड आहे, माझी काय काळजी करू. आणि आदित्यची तर अजिबात करू नका, तो काय त्याचा वेळ घेतोय ना ते घेऊ दे त्याला, स्वयंपाक होऊ दे, रात्रीची ताटं वाढली जेवायची, येऊन बसेल तो गपचूप, मग बघू आपण काय ते. आणि हे बघ मी जाऊन त्याच्या मैत्रिणीपाई त्याची माफी मागेन वगैरे असं तुम्हाला काही वाटत असेल ना तर मी काही करणार नाही, मी काही त्याची समजूत वगैरे घालायला जाणार नाही, आधीच सांगून देतो. हा प्रिन्सेस सांग ना डॉक ना, डॉक ह्या ना, काय आहे जावई घरी येऊन जर त्यांनी काय खाल्लं नाही ना तर पोलीस पकडतात आणि डायरेक्ट लॉकअप मध्ये टाकतात. हे आपल्याला लॉकअपची भीती वाटत नाही, आपल्याला सवय आहे ना. नाही म्हणजे सवय म्हणजे मेहमान नवाजी करायची सवय आहे ना आपल्याला, आणि जावयाची खातिरदारी करणं म्हणजे आपला फर्ज बनतो की नाही. आ ना टेस्ट तरी करा, खास आपल्यासाठी बनत हे. नाही नाही आंटी, चहा घेतला थोडा बास, आजचा दिवस फारच हेक्टिक गेलाय माझा. अरे हो तुम्ही खूप फिरला असाल ना, बरं मला सांगा कुठे कुठे गेला होता तुम्ही आणि आमच्या सई बद्दल काय काय बोलले सगळे. आमची सई आवडली असेल ना सगळ्यांना? तुम्ही मलाच काय विचारताय, तुमच्या मुलीला विचारा. ए बेटू सांग ना. ए ए ए बघ आता लाजायचं ना बेटू सांग. अग सांग सई सांग ना प्लीज. अग ती लाजते बघ. एक्सक्यूज मी. ए झिरो तुला किती वेळा सांगितलं रे, हा तुला काय जास्ती चरबी चढले काय? हा तुला कोणी सांगितलं रे एक्स्ट्रा माल भरायला? परत अशी मिस्टेक झाली ना तर तिकडे येऊन ना पोकळ बांबूचे फटके देईन. काय सई मम्मा डॅडूंच्या प्रश्नांची उत्तरं तयार आहेत ना कि मी सांगू त्यांना आज दिवसभरात काय काय घडलं ते. माझं चुकलं मी सॉरी म्हणते. तरी माझ्या वाट्याला जाशील ना तरी असंच होईल. मी जर आत्ता इथे तोंड उघडलं ना तर तुझं तोंड कायमचं बंद होईल, तोंडच काय घरातून बाहेर पडणं बंद होईल बघ. मी म्हटलं ना सॉरी. बरं मी तुला हवं तसं वागायला तयार आहे पण प्लीज तू त्यांना काही सांग. सॉरी तुम्ही काहीतरी सांगत होतात ना, बोला. काल काय काय झालं ते सांगत होतो. हो हो तुमची सही आवडली आहे सगळ्यांना. अहो एवढी गुणी मुलीसारखी वागली की सगळे बिझनेस पार्टनर खुश झाले एकदम हो ना सही. आणि एवढे खुश झालेत की उद्या परत बोलवलंय सगळं. आणि सईने पण हो म्हणून सांगितलं सगळ्यांना हो ना सई. हो चला निघतो मी.
उद्या परत येईल ताईला पिकअप करायला. आणि हो उद्या परत साडीच नेस, चांगली दिसते साडीमध्ये, पण जरा क्लासी साडी काय पटवर्धनांच्या स्टेटसला शोभली पाहिजे. हो हो चालेल ना, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. चला